मेट्रो सुरू होण्याचे वेध नागपूरला लागलेत. आता केव्हाही मेट्रो सुरू होऊ शकते, पण त्याआधीच मेट्रोने 80 कोटींची कमाई केली आहे. नॉन फेअर रेव्हेन्यूच्या माध्यमातून महामेट्रोने ही कमाई केली आहे, त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांवरती तिकिटाचा भार कमी होईल. नागपूर मेट्रो झाली मालामाल, प्रवासी वाहतूक सुरू होण्याआधीच कमाई. मेट्रोनं कमावले 80 कोटी रुपये. नागपूर मेट्रोची प्रवासी वाहतूक अजून सुरू व्हायची आहे. ताशी 90 किलोमीटर वेगानं मेट्रो धावणार आहे. मेट्रोचा प्रवास आरामशीर आणि जलद व्हावा यासाठी महामेट्रोनं सुरुवातीपासूनच प्रयत्न केले. प्रवाशांवर तिकिटाचा भार कमी व्हावा यासाठी महामेट्रोनं प्रयत्नांना सुरुवात केली होती. त्याला यश आलंय. नॉन फेअर रेव्हेन्यू म्हणजेच तिकीट भाड्याव्यतिरिक्तचा महसूल वाढवण्यावर महामेट्रोनं भर दिला. त्यातून मेट्रोला 80 कोटींची कमाई झाली आहे. हम लोगों ने 80 करोड़ रुपये का रेवेन्यू अर्न किया अब तक, इवन बिफोर अवर फर्स्ट ट्रेन हैज स्टार्टेड रनिंग. And since there is no fare box right now, so all this is non-fare box revenue. प्रत्येक बांधकामात खर्च, वेळ, जागेची बचत करण्याचा प्रयत्न महामेट्रोने केला, त्यामुळे प्रकल्पासाठी अपेक्षित खर्चाच्या किमान 10% बचत होण्याची शक्यता आहे. शिवाय धावण्यापूर्वीच ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट पॉलिसी अंतर्गत वाढवण्यात आलेलं मुद्रांक शुल्क, प्रॉपर्टी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीचं शुल्क आणि मटेरियल टेस्टिंग यातून मेट्रोनं मोठी कमाई केली आहे. लँड व्हॅल्यू कॅप्चर का कन्सेप्ट ये होता है कि जब मेट्रोज आती हैं या मास ट्रांजिट प्रोजेक्ट किसी शहर में आते हैं तो देयर इज अ जनरल राइज इन द प्रॉपर्टी वैल्यू, प्रॉपर्टी प्राइसेस, और उसको कैप्चर करना ये एक इनोवेटिव फाइनेंसिंग का एक जरिया है ये जो नागपुर मेट्रो ने अचीव किया है. मेट्रोच्या नॉन फेअर रेव्हेन्यूमुळे भविष्यात मेट्रोचं भाडं कमी होऊन याचा लाभ प्रवाशांना मिळणार आहे, त्यामुळे मेट्रोची प्रवासी संख्याही जास्तीत जास्त राहील असा विश्वास आहे. अमर काणे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.